देशभरात गणेश उत्सव साजरा केला जातो, मात्र गणेश उत्सवाचं आकर्षण फक्त देशवासियांना नाहीये तर परदेशाहूनही खास पाहुणे आज आपल्या सोबत आहेत। ते गणेश उत्सव पाहण्यासाठी मुंबईत आलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। फर्स्ट आय वुड लाईक टू नो युअर नेम। एलेक्स। एलेक्स, एलेक्स, सो यू आर फ्रॉम तैवान? तैवान, ओके। सो यू केम हियर टू जस्ट सी गणेश उत्सव इन मुंबई? Actually, I'm working here. I work here for 1 month. So I heard that the Ganesh festival is coming, the biggest festival. That's why I come very early today to here to see the festival. So how you find Ganesh Utsav here? Actually, everybody knows. Even though I have 50 colleagues, Indian colleagues. That's why we also celebrate in our office. So they asked me, they say, you must come here to see the biggest the statues of Ganesh. That's why I come here. Can I already show with my family in Taiwan, even though friends in India, they never come to Mumbai to see this Ganesh festival. थँक यू सो मच। तर आपण पाहतोय की परदेशातही गणेश उत्सव की इकडचे जे सण आहेत, हा उत्सव आहे, त्याचं आकर्षण आहे, त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे आणि म्हणूनच दरवर्षी गणेश उत्सवामध्ये परदेशी पाहुणे जे आहेत, परदेशी गणेश भक्त जे आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसा, दीपाली जगताप पाटील, झी मीडिया।